असेल आता असं आहे न घेता म्हणजे आता असं आहे की अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा अनेक नावं अशी आहेत ज्यांनी बिनशर्त अनकंडिशनल भाजप बरोबर जायचं मान्य केलं. ठीक आहे, ते मंत्री झाले, अमुक झाले, तमुक झाले, आणि ते का गेले, ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे. ते कोणाच्या दबावाखाली गेले, कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले, तर मला असं वाटत नाही की यांचं तसं झालं असेल. पण जे गेले भाजप बरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली, गुडघे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यभिचार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा जगजाहीर आहे. आणि असा व्यभिचारी पार्टी बरोबर, अशा व्यभिचारी पार्टी बरोबर जर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही. आम्ही त्यापासून दूर आहोत. म्हणजे त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय बोलू त्याच्यावर. की बघा, आपली स्वतःची चोरी आपण कशी का होऊ देऊ शकतो ना. ठाकरे हे नाव असं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये, त्यांना कोणी झुकवू शकत नाही, त्यांना कोणी नमवू शकत हा इतिहास आहे. उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला, उद्धव ठाकरे झुकले नाहीत. आम्हाला, आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आम्हाला तोडण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न झाला, आम्ही तुटलो नाही, आम्ही लढतो आहोत. सध्या महाराष्ट्राला लढणाऱ्याची गरज आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वेळी मुख्यमंत्र्यांची अट ठेवली होती आणि त्यांनी यालाच एक टीका करत कविता म्हटली आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यांचं आणि यांचं सेम नसतं. कविता त्यांनी नीट वाचावी. मंगेश फाडवकरांची कविता काळजीपूर्वक वाचावी, त्याचा उगाच विटंबना करू नये. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? शेमच असतं. पण ते सेम वेगळं, हे शेम शेम आहे. हे जे चाललंय राजकारण भाजपचं आणि हे व्यभिचारी वगैरे सगळे म्हणता ना तुम्ही, हे सेम नसून हे शेम शेम अँड शेम आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही निर्णय हा मला दिसत नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी जर एखादा निर्णय असता तर कोणताही पक्ष आणि कोणताही नेता या क्षणी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील आणि त्यांच्या राजकीय व्यभिचाराचं वस्त्र हरण करेल. ते झालेलं दिसत नाही मला. अभी अनरिचेबल अगर कोई है तो कॉन्फ्लिक्ट है, गुजरंडी को लेकर, सांगली को लेकर नुकसान बढ़ सकता है. कौन सर, सांगली में भी बैठक बुलाई गई है कांग्रेस के आला नेताओं की. बात ऐसी है, कल महाविकास आघाड़ी की जो बैठक हुई, जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस हो गई, उसमें जो बातें हमने तय की है वो फाइनल है. अब महाविकास आघाड़ी हो या युति हो, गठबंधन हो, ऐसी राजनीति में जब सीट शेयरिंग का मामला आता है या पावर शेयरिंग का मामला आता है तो इस प्रकार से कुछ जगह पर मतभेद होते हैं. आज की बात नहीं है, लेकिन हम अगर कोई ऐसा मामला आता है हम सब मिलकर उसके ऊपर निर्णय लेंगे. वर्षा गायकवाड़ जी हो, विशाल पाटिल जी हो, विश्वजीत कदम हो, सभी अपने अपने पार्टी के वफादार लोग हैं. जैसे हमारे शिवसेना में विनोद घोसाळकर जी को हमने गो अहेड दिया था मुंबई नॉर्थ में, वो काम कर रहे थे. लेकिन जब कल 12 बजे निर्णय हुआ कि ये सीट कांग्रेस को हम दे सकते हैं तो वहाँ से ही हमने विनोद जी को बताया, उद्धव जी ने और नाना पटोले जी ने भी फोन किया और कहा विनोद जी ये सीट कांग्रेस के पास आ रही है, हमें आपका कोऑपरेशन चाहिए. तुरंत विनोद घोसाळकर ने कहा जो पार्टी का आदेश है, जो महाविकास आघाड़ी का आदेश है वो मुझे मान्य है, मंजूर है, मैं आपको मदद करूंगा. ते चित्र आहे,
तर ते फक्त चित्र आहे. पाहू ना आपण, मला असं वाटत नाही. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातल्या त्यांचे नातू आहेत. वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातले पितामह आहेत. 2019 साली विशाल पाटील यांनी काँग्रेस सोडली होती आणि ते दुसऱ्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांना त्यात यश मिळालं नाही. मला असं वाटत नाही विशाल पाटील यांच्यासारखा काँग्रेसचा नेता पुन्हा 2019ची चूक करून काँग्रेसपासून दूर जाईल. विश्वजित कदम हे सुद्धा काँग्रेसचे नेते आहेत आणि विशाल पाटील यांना समजवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी विश्वजित कदम यांच्यावर सोपवलेली आहे. का ठीक होणार नाही? ठीक होईल ना, आमच्यासाठी अवघड काहीच नाही. धन्यवाद. देखिए अब कोड ऑफ कंडक्ट चल रहा है, चुनाव है, मुख्यमंत्री जेल में आपने बंद कर दिया है, अब सरकार बर्खास्त. आप वहां एलजी का रूल लाना चाहते हो और एक बहुमत वाली सरकार वहां चल रही है, बहुमत वाली सरकार. आप इस तरह से आप तानाशाही लाएंगे ऐसी सरकार के ऊपर तो ये ठीक नहीं है. पूरा विश्व देख रहा है कि दिल्ली में क्या चल रहा है. थैंक यू. संजय राऊत यांची पत्रकार परिषद. 2019 विशाल पाटलांनी काँग्रेस सोडली होती असं राऊत म्हणालेले आहेत. 2019 लोकसभेला विशाल पाटलांनी पराभव त्यांचा झाला होता असं देखील राऊतांचं वक्तव्य आहे.